नमस्ते। इवोल्यूशन्स अगेन्स्ट थिंग्स हा जो व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे, त्या व्हिडिओमध्ये छद्मविज्ञान किंवा विज्ञानाच्या आधारे बायबलमधील प्रत्येक घटना तंतोतंत कशी जुळणारी आहे यासाठी एक प्रकारची ओढाताण करून पृथ्वी केवळ 6 ते 10 हजार वर्ष जुनी आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ आपापल्या परीने करताना दिसतात। हे कसे खोटे आहे किंवा ज्या सर्वसामान्य जनतेला विज्ञानाची अजिबात माहिती नसते त्यांच्या या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हा व्हिडिओ कशी दिशाभूल करत आहे हे सांगण्यासाठी प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांनी क्रिटिकल अनालिसिस ऑफ व्हिडिओ इव्होल्युशन्स अकेलिस हिल्स हा गंभीर विश्लेषणात्मक लेख लिहिला आहे। या लेखावर आधारित उत्क्रांतीचा बायबलमधील अर्थ ही व्हिडिओ मालिका आपण आपल्या युट्यूब चॅनलवरून सादर करीत आहोत। आपण सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत। या मालिकेतील पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की जीवनाची उत्पत्ती नक्की पृथ्वीवरती कशी आणि केव्हा सुरू झाली या मुद्द्यावरती इव्होल्युशन्स अकेलिस हिल्स या व्हिडिओतील शास्त्रज्ञांची काही मते मांडतात, त्याबद्दल प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स मांडतात जीवन निर्मिती प्रक्रियेत तयार झालेले काही साचे किंवा आराखडे हे सदोष आणि अयोग्य आहेत हे मान्य आहे। जीवनाची सुरुवात कशी झाली कशापासून झाली हे पूर्ण सत्य कोणालाच माहीत नाही। एखाद्या धूमकेतू किंवा उल्केद्वारे दूरच्या अवकाशामधून जीवन पृथ्वीवर उतरले गेले की प्री कॅम्ब्रियन इतिहासाच्या काळात पृथ्वीवरच त्याची निर्मिती झाली हे आपल्याला कदाचित केव्हाच कळणार नाही। मात्र एकदा जीवनाची निर्मिती झाली की त्यानंतरच्या उत्क्रांतीचा अभ्यास शास्त्रज्ञ करू शकतात। पण हे सगळेच केवळ एक चमत्कार आहे असे जर आपले म्हणणे असेल तर प्रयोगशाळेमध्ये उत्क्रांतीचा अभ्यास करण्यात वेळ घालवणे हा वेडेपणा ठरू शकतो आणि मग त्यातून लागणाऱ्या शोधांचा औषधोपचारांचा आणि औषधोपचार पद्धतींचा वापर करणे हे पाप ठरू शकते। पुढील मुद्दा जीवाश्माचे पुरावे। यामध्ये जो पहिला मुद्दा तो आहे जीवाश्माच्या निर्मितीबद्दलचा। तत्काळ जीवाश्म तयार होण्यासाठी एखादा प्राणी मेल्यानंतर त्याचा हवेशीर वातावरणातील बॅक्टेरिया किंवा शिकारी प्राण्यांशी संपर्क न येता तो जिवंत किंवा मृत्यूनंतर तात्काळ पातळ थरांच्या खडकात चुनखडकाच्या वाळूच्या किंवा ज्वालामुखीच्या राखेच्या गाळात त्याच्या साचा सकट किंवा कवचा सकट जतन झाला पाहिजे। त्याही नंतर शेकडो फुटांचा खडक तयार होण्यासाठी लाखो वर्षांचा काळ जात असतो। प्रशांत महासागरातील 4000 फूट जाडीचे रेडिओ टॅरियन्स जीवाश्म हे सिद्ध करण्यासाठीचे उत्तम उदाहरण आहे। टोपधार काट्यांसारखे वालुकामय शरीर त्यांचे सांगाडे आणि त्यावरील छिद्रे अशी रचना महासागराच्या तळापर्यंत त्यांना पोचवण्यासाठी खूप काळ घेत असते। अतिशय संथ गतीने ते महासागराच्या तळाशी उतरत जातात। जगभरात पेलियोझोईक आणि मेसोझोईक गाळाच्या खडकांच्या थरांची जाडी साधारणत सरासरी 15000 फूट असते आणि तरुण पृथ्वी सृष्टीकारांचा असा विश्वास आहे की हे सर्व नोहाच्या पुराद्वारे जमा झाले आहेत। बहुधा वारंवार आलेल्या सुनामींमुळे खडकांचे थरावर थर वेगाने जमा झाले आणि हे घडले असावे सदर व्हिडिओमधील शास्त्रज्ञांचे अंदाज आहेत। जगभरातील अनेक ठिकाणी रेडिओ लॅरियन्स जीवाश्मांचे थर किंवा लाद्या 164 ते 368 फूट जाडीच्या आहेत। असे कोणतेच थर ग्रँड कॅनियनमध्ये आढळत नाहीत। नोहाच्या जलप्रलयाच्या एका वर्षाच्या काळात 15000 फूट एकूण जाडीच्या प्रमाणात
164 ते 328 फूट जाडीचे रेडिओ लॉरियन्स जमा करायचे असल्यास साधारणत 3.9 ते 7.9 दिवसांचा वेळ लागला असला पाहिजे. प्लेट टेक्टॉनिक्सचा व्हिडिओ यापूर्वी आपण जिओलॉजी या प्लेलिस्ट शीर्षकाखाली पाहिलेला आहेच. मध्य महासागरीय केंद्रांमध्ये जे चर आढळतात जसे अटलांटिक महासागरातही आहेत त्याला या व्हिडिओतील शास्त्रज्ञ फाउंटन्स ऑफ द ग्रेट टी असे संबोधतात. आफ्रिकेतील कारू खोरे या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की भूकवचाखाली जर तडे असतील तर त्यात पाणी साचू शकते, मात्र ते इतकेही साचत नाही की ज्वालामुखीप्रमाणे त्यांचे जोरदार फवारे दीर्घकाळ चालतील किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात एकाच वेळी पूर येईल इतके पाणी ते बाहेर फेकतील. असे वैज्ञानिकदृष्ट्या होऊ शकत नाही कारण भौतिक आणि रसायनशास्त्राच्या तत्वांनुसार घनता, दाब, तापमान, स्थितीवर्तन आणि विद्राव्यता त्यामुळे या पृथ्वीच्या कवच आणि आवरणातील जागांमध्ये पाण्याचे साठे इतक्या मोठ्या प्रमाणात साठवले जाणे शक्य नाही. अशा पाण्याच्या साठ्यांमुळे किंवा फवाऱ्यांमुळे प्लेट टेक्टॉनिक हल्ल्या जाणे तर त्याहूनही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. महासागराच्या तळाशी असलेल्या सांगाड्यांच्या या गाद्या तयार व्हायला फक्त 7 दिवसांचा वेळ लागला असेल हे शक्यच नाही, कारण जपानी शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की 5000 मीटर खोल असलेल्या पाण्याच्या स्तंभातून रेडिओ लॉरियन्स खाली तळाशी जमा होण्यासाठी 14 ते 392 दिवस लागतात. पुढे त्यापासून जीवाश्म तयार होण्याचा मोठा काळ आणखीनच वेगळा असतो. तर पृथ्वी तरुण आहे हे सांगणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते 3 ते 7 दिवसांच्या कालावधीत हे कसे काय शक्य झाले? प्रशांत महासागरातील अशा खाचांच्या जवळ लाव्हा बाहेर पडत असतो, त्यामुळे रेडिओ लॉरियन्सचे 0 थर तिथे आढळतात. तर जसजसे आपण या खाचांपासून दूर जातो हळूहळू हे थर जाड होत जात साधारणत 4000 फुटांपर्यंत जाड झालेले आढळतात. रेडिओ लॉरियन्सचे असे सांगाडे महासागराच्या पाण्यात तयार होण्यासाठी 1. त्या महासागराच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या वाळूचे प्रमाण खूप जास्त असणे गरजेचे असते, मग रेडिओ लॉरियन्स ते पाणी वालुकामय कवच बनविण्यासाठी वापरू शकतात. तितकी वाळू पाण्यात विरघळण्यासाठी खडकांची तितक्याच जास्त प्रमाणात झीज झाली पाहिजे, त्यासाठी अनेक दशलक्ष वर्षांचा काळ जावा लागतो. म्हणजेच एकूण ही संपूर्ण प्रक्रिया लक्षावधी वर्षे घेणारी आहे. मुद्दा 2. रेडिओ लॉरियन्सला आवश्यक तेवढे वालुकामय पाणी दिलेल्या विशिष्ट काळात तयार होणे कठीण आहे, कारण मुळातच महासागराच्या पाण्यामध्ये वाळू विरघळण्याची गती फारच मंद आहे. मुद्दा 3. मघाशी सांगितल्याप्रमाणे मृत रेडिओ लॉरियन्स समुद्र तळाशी बसण्याची प्रक्रिया ही अतिशय संथ आहे. मुद्दा 4. वेगवेगळ्या प्रमाणांच्या आणि प्रकारांच्या आपत्तींच्या गुंतागुंती एकत्रितपणे आल्यावरच सुनामी तयार होतात, त्यामुळे वरील सर्व मुद्द्यांवरून भूगर्भशास्त्रज्ञ सप्रमाण सांगतात की नोहाच्या काळातील 1 वर्षाच्या प्रलयात किंवा सुनामीमुळे असे घडणे शक्यच नाही. रेडिओ लॉरियन्सच्या 4000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यांची त्यांच्या प्रजातीप्रमाणे असलेली वेगवेगळी रचना वेगवेगळ्या थरांमध्ये आढळते, त्यामुळे पहिल्याच थरात आढळणारे रेडिओ लॉरियन्स आणि शेवटच्या थरात आढळणारे रेडिओ लॉरियन्स हे सुनामीमध्ये किंवा नोहाच्या प्रलयात इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने एकावर एक कसे काय रचले गेले हे सदर शास्त्रज्ञ सांगू शकत नाहीत. याबाबतची अधिक माहिती हवी असल्यास या लेखामध्ये वेगवेगळ्या लिंक प्रोफेसर डॉ लॉरेन्स कॉलिन्स यांनी दिलेल्या आहेत, त्या नक्की पाहाव्यात. सुनामीमुळे कदाचित जीवाश्म यांची मोडतोड होऊन वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म एकत्रित येऊन आपल्याला वेगळेच काहीतरी समोर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही असे हे शास्त्रज्ञ म्हणतात. पण
चुनखडकांच्या थरांच्या वसाहतीच्या वसाहती ज्यामध्ये वेगवेगळे शंख शिंपले, ब्रॅकिओपोड्स, क्लॅम्प्स, क्रिनॉइड्स आणि स्पॉन्ज यासाठी जीवाश्म जे कुठेही न तुटलेले किंवा अस्ताव्यस्त न झालेल्या एकसंघ वसाहतीच्या वसाहती इलिनॉइस, लोवा आणि विस्कॉन्सिन येथे सापडतात. त्यांची 1.4, 8.8, 1.2, 1.8, 2.2, 0.4 वगैरे अशी शेकडो फूट चौरस मैल रुंदीचे सातत्य दर्शविणारी ही जीवाश्मांची लादी कोठेही तुटलेली नाही. म्हणजेच अतिशय संथपणे लाखो वर्षे ही प्रक्रिया चालू असणार हे लक्षात येते. या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुढील मुद्दे पाहण्यासाठी पुन्हा पुढील भागामध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.